लाइव्ह न्यूज नजर हमारी खबरची जाऊ। जयंती उत्सव निमित्त लोणार जमियते उलमाए हिंदच्या वतीने चहा पाणी व अल्पोपहाराचे आयोजन। लोणार मार्गे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जाणाऱ्या हजारो मराठा बांधवांनी व जिजाऊ भक्तांनी आस्वाद घेतला। जिजाऊ जयंती उत्सव 2024 निमित्त 12 जानेवारी 2024 रोजी विदर्भातून लोणार मार्गे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जाणाऱ्या सर्व मराठा जिजाऊ भक्तांकरिता लोणार जमियते उलमाए हिंदच्या वतीने धारतीर्थ जवळ असलेल्या आझाद मैदान येथे बायपासवर सकाळी 6 ते 11 वाजे दरम्यान चहा पाणी पोहे व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच गाड्या थांबण्याकरिता पार्किंगची व्यवस्था आणि आवश्यक औषधी व उपचाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। जमियते उलमाए हिंदचे राज्य अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी तसेच विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रोशन कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये महाराष्ट्रभरामध्ये मातृतीर्थ सिंदखेडराजाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असणाऱ्या सर्व शहरातील विविध ठिकाणी मराठा बांधवांकरिता हा अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आला होता। या निमित्ताने लोणार मार्गे सिंदखेडराजाला जाणाऱ्या हजारो मराठा बांधवांनी व जिजाऊ भक्तांनी या अल्पोपहाराचा व चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला। मुस्लिम समाजाच्या वतीने हा आयोजन करण्यात आल्याने अनेक मराठा बांधवांनी यावेळी भावूक प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला। याकरिता रात्रभरापासून थंडमध्ये लोणार जमियतचे सर्व स्थानिक कार्यकर्ते तसेच मुस्लिम युवा वर्ग मोठ्या संख्येने परिश्रम घेत होते अशी माहिती लोणार तालुका अध्यक्ष हाजी रिजवान जंडा यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असलम परवेज। आज सिंदखेड राजा येथे जात असताना लोणार येथील आमचे मुस्लिम समाज बांधवांनी सिंदखेड राजा येथे जात असलेल्या जिजाऊ भक्तांसाठी नाश्ता चहा पाणी उपहाराची व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय शिवराय। तुमचं आमचं नातं जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।